मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या दादर भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले, त्यामुळे रस्ते वाहतुकीवरती मोठा परिणाम झालाय. पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक जवळपास ठप्प आहे. मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वेची वाहतूक देखील बंद आहे, त्यामुळे सकाळी मुंबईत पोहोचलेल्या नागरिकांचे आता घरी परत जाताना चांगलेच हाल होत आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे जालना जिल्ह्यातही आज मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव, कोलते, सावखेडा, पिंपरी, तळेगाव परिसरात दुपारच्या सुमारास तब्बल 2 तास विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. जाफराबाद तालुक्यातील हिवराबळी, बोरगाव, बोरी, चिंचखेडा, जानेफळ भागात तासभर पाऊस बरसला. या मुसळधार पावसानं जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच सुखावलाय. बदलापुरात बेलवली आणि कात्रप परिसराला जोडणारा रेल्वे रुळाखालील सबवेमध्ये दरवर्षी पाणी साचतं. आजही सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं सबवेमध्ये गुडघाभर पाणी भरलं. या पाण्याचा अंदाज न आल्यानं एका इनोव्हा चालकानं त्यात गाडी टाकली आणि सबवेच्या मधोमध तो अडकून बसला. जवळपास अर्धा तास ही गाडी चालकासह सबवेमध्ये अडकली होती. अखेर चालकानं मदतीसाठी पाचारण केल्यानंतर क्रेनच्या सहाय्यानं ही गाडी बाहेर ओढण्यात आली. पालघर जिल्ह्यातील वाडा येथील गोरहे खानिवली रस्त्यावर पुलाचं काम अपूर्ण असल्यानं पहिल्याच पावसात या पुलावरून जाताना एक ट्रक कोसळल्याची घटना घडली आहे. मात्र यात कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी ट्रक चालक किरकोळ जखमी झालाय. दरम्यान सदर ट्रक काढण्याचं काम सुरू आहे. सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसानं मानखुर्द परिसरातही पाणी साचलं. पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. काही भागात गुडघाभर पाणी साचलं, त्यामुळे वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता आणि श्रीरामपूर तालुक्यात सीमेवरील अनेक गावात मृगाच्या जोरदार सरी कोसळल्या. दुपारच्या सुमाराला मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसलाय. यामुळे शेतात पावसाचं पाणी साचलं. मृगाचा पहिल्या पावसानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पसरलंय. शेतकऱ्यांनी आधीच पेरणीपूर्व मशागतीची कामं करून ठेवली आहेत. आता शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू होईल. उत्तराखंडमधील धरचुला इथं डोंगरकडा कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे तवाघाट लिपुलेक मोटर रस्ता बंद पडलाय. भारतीय सैनिकही अडकलेत. डोंगरकडा कोसळल्याची घटना एका सैनिकानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. सध्या रस्ता दुरुस्तीचं काम सुरू आहे. 5 जुलैला होणाऱ्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सरकार कृषी कायद्यात सुधारणा करणार आहे. केंद्राच्या कृषी कायद्यात अनेक त्रुटी आहेत. शेतकऱ्यांना अनुकूल बाबी त्यात नाही आहेत. त्यामुळे केंद्राचा कायदा लागू न करता राज्याच्या कायद्यात दुरुस्त्या करून कायदा आणणार आहोत, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केलंय. आज उपसमितीच्या सदस्यांनी मुंबईत शरद पवारांशी चर्चा केली. महसूल मंत्री, सहकार मंत्री, कृषी मंत्री शरद पवारांच्या भेटीला गेले होते. बँकिंग कायद्यातील बदलाबाबत नागरी सहकारी बँका आणि जिल्हा बँकांशी मंगळवारी पुण्यात चर्चा करणार असल्याचं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी म्हटलंय. सह्याद्रीची उंची म्हणजे